सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12वा भक्ति योग। जय जय शुद्धि उदारी प्रसिद्धि अनवरत आनंदे वर्षती। हे सद्गुरु, तू शुद्ध आहेस, सुप्रसिद्ध, उदार आणि अखंडपणे आनंदाचा वर्षाव करणार आहेस, अशा असणाऱ्या तुझा मी जय जयकार करतो। विषय व्याळी मिठी दिधलिया नुठी ताठी, ते तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विष होयो। या विश्वरूपी सर्पानी दंश केल्यानंतर अवयव ताठू नयेत, विषाला उतारा पडावा, हे तुझ्याच प्रतापाने शक्य आहे। तरी कवनाते तापू पोळी, कैसे नीऊ शोकू जाळी, जरी प्रसाद रसकल्लोळी पुरेसे तू। तुझ्या प्रसादाचा कल्लोळ जर दुथडी भरून वाहू लागला, तर मग कुणाला ताप पोडेल आणि कुणाला शोक जाळेल। योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नी स्नेहाळी, सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू। तू अत्यंत प्रेमळ असल्यामुळे आपल्या सेवकांची ब्रह्मानंदाची हौस पुरवतोस आणि त्यांचे आत्मसाक्षात्काराची लाडही तू पूर्ण करतोस। आधार शक्तीची अंकी वाढविषी कौतुकी, हृदयाकाश पल्लकी परी देशी निजी। मुलाधाराच्या ठिकाणी जे चक्र आहे, म्हणजे मुलाधार चक्ररूपी शक्तीच्या मांडीवर तू त्या शिष्य असणाऱ्या बालकांना घेतोस आणि तू त्यांचे गोड कौतुकाने संगोपन करतोस आणि हृदयाकाश रूपी पाळण्यात त्यांना ठेवून आत्मज्ञानाचे झोके देतोस। प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करशी मन पवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळलेनी लेवविषयी। अरे तू त्यांच्यावरून आपला जीवभाव ओवाळून टाकतोस, मन आणि प्राणवायूही त्यांना खेळण्याकरता देतोस आणि त्यांच्या अंगावर आत्मानंदाची बाळ घोषणे घालतोस। सतरावीचे सन्यदेशी अनाहताचा हल्लरुगाशी, समाधी बोधे निजविषयी बुझावणी। सतराव्या पूर्ण अमृत कळेचे दूध त्यांना पाजतोस, अनाहत नावाच्या नाद घोषाचे त्यांना गाणे ऐकवतोस आणि समाधी सुखाने त्यांना शांत करून झोपवतोस। म्हणून साधका तू माऊली, पिके सारसवत तुझे आपावली, या कारणे मी सावली न संडी तुझे। म्हणूनच तू सर्व साधकांचे संगोपन करणारी माता आहेस, तुझ्या चरणापासूनच कवित्व कळा निर्माण होते, यासाठी तुझी शीतल सावली मी कधीही सोडणार नाही। अहो सद्गुरुची कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी, तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होयो। सद्गुरूंच्या कृपादृष्टीनं ज्याला दयामृत लाभते, तो सर्व विद्यांची निष्पत्ती करण्याच्या कामी जणू काय ब्रह्मदेवच होऊन जातो। म्हणून अंबे श्रीमंते निज जनकल्पलते, आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी। म्हणून हे माते, तू वैभवशाली आहेस, तू श्रीमंत आहेस, तू आपल्या सेवकांच्या कामना पूर्ण करणारी कल्पलता आहेस, तरी मला या ग्रंथाचं निरूपण करण्याची आज्ञा दे। नवरशी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरवरू निफजवी माये। हे आई, माझ्याकडून या निरूपणामध्ये नवरसांचे सागर भरू देत, उत्तम रत्नांचे आगर तयार होऊ देत आणि भगवंताच्या खऱ्या खुऱ्या अर्थाचे पर्वत निर्माण होऊ देत।
साहित्य सोपानाची आखानी उघडवी देशेची आक्षोणी विवेकवल्लीची लावणी हो देई सिंहू। या मराठी भाषेच्या प्रदेशामध्ये वाङ्मयी सौंदर्याच्या खाणी उघडू देत आणि जिकडे तिकडे विवेकरूपी वेलींच्या रांगाच्या रांगा लागू देत। संवाद फळनिधानी प्रमेयाची उद्यानी लावी म्हणे गहनी निरंतरू। संवाद रूपी फळाची निधाने निर्माण होऊ देत, प्रमेयाची उद्याने तयार होऊ देत, महासिद्धांताचा भरगत असा बागार असू देत। पाखंडाचे दरकुटे मोडी वागवाद वाटे उतरकांची दृष्टी सावजे फेरी। जे पाखंड असतील अशा पाखंडाच्या घळी वितंड वाद्यांच्या आडवाटा आणि अतर्क्याची हुंसरक स्वापदे यांचा नायनाट होऊ दे। श्री कृष्ण गुणी माते सर्वत्र करी ओसरते राणीवे वैसवी श्रुते श्रवणाची। भगवान श्रीकृष्णाचे गुण वर्णन मला बरोबर करता येईल असे सामर्थ्य दे आणि या श्रोत्यांनाही श्रवणानंदाचे साम्राज्य लाभू दे। हे मराठीची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा। अरे या मराठी भाषेच्या नगरीमध्ये ब्रह्मविद्येची रेलचेल होऊ देत, ब्रह्मविद्येचा सुकाळ होऊन जाऊ देत, लोकांना या विद्यानंदाची देवघेव मनमुराद करू देत। तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघुर विशील सदैवे तरी आताचे हे आघवे निर्मिन माये। हे सद्गुरु माऊली, तू जर आपल्या प्रेमळ पत्राची पाखर माझ्यावर घालशील, इतका जर मी दैवशाली असेल, तर हे माथे हे सर्व काही मी ताबडतोब निर्माण करू शकेन। ये विनवणीसाठी अवलोकिले गुरु कृपा दृष्टी म्हणे गीतार्थेशी उठी न बोले बहू। ही दासांची विनंती ऐकून गुरुनी त्यांच्याकडे प्रसन्न दृष्टीने पाहिले आणि म्हणाले, आता गीतार्थाच्या निरूपणास प्रारंभ कर, अधिक प्रस्तावण्यासाठी विस्तार करीत बसू नकोस। तेथ जी जी महाप्रसादू म्हणोनी साविया झाला नंदू आता निरूपिन प्रबंधू अवधान दिजे। तेव्हा ठीक आहे महाराज, हा आपला महाप्रसादच आहे असे म्हणत शिष्य साहजिकच आनंदित झाला आणि श्रोत्यास म्हणाला, आता या ग्रंथाचे निरूपण करतो, तरी आपण सावधपणे लक्ष द्यावे, अवधान या कथेकडे ठेवावे। अर्जुन उवाच एवं सततयुक्ताई भक्तास्त्वं परिउपासते हे तात्यक्षर क्वेक्तं तेषं के योग वित्तमः। अर्जुन म्हणाला, अशा रीतीने सदोदित योगयुक्त होऊन जे भक्त तुझ्या सगुण स्वरूपाची उपासना करतात आणि जे भक्त तुझ्या अव्यक्त अक्षराची म्हणजेच ब्रह्माची उपासना करतात त्यापैकी उत्तम योग वेत्ते कोण ते मला सांग। तरी सकळ विराधी राजू जो सोमवंशी विजय धोजू तो बोलता झाला आत्मजू पांडू नृपाचा। मग सर्व वीरामध्ये श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असलेला सोमवंशाची विजय पताका असलेला असा जो पांडुनंदन अर्जुन तो भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, देवा माझे म्हणणे आपण ऐकले आहेत का? कृष्णाचे म्हणे उधारिले आपण विश्वरूप मज जाविले ते नवल म्हणून भियाले चित्त माझे। भगवंता तुम्ही मला जे आपलं विश्वरूप दाखवलं ते काही अद्भुतच होत, या कारणामुळे माझे मन अगदी घाबरून गेलेले आहे। आणि कृष्णमूर्तीची सवे या लागी सोय धरली जीवे तव नको म्हणून देवे वारिले माते। आणि या तुझ्या गोजीरवाण्या कृष्णमूर्तीचा नेहमीचा परिचय असल्यामुळे माझ्या जीवाला याचाच आधार घ्यावासा वाटला, परंतु देवा तू असे करू नकोस म्हणून तुम्ही माझा निषेध केलात। तरी व्यक्तानी अव्यक्तू
हे तुची निभ्रांतु भक्ति पाविजे व्यक्त अव्यक्त योगी। पण व्यक्त स्वरूप आणि अव्यक्त स्वरूप म्हणजे सगुण आणि निर्गुण ही दोन्ही तुझीच रूपे आहेत। भक्तीने सगुण साधले जाते आणि योगाने निर्गुण साधावे। या दोन्ही जीवाता तुते पावावया वैकुंठा व्यक्ता व्यक्त दारवंठा रिगिजे धू। हे वैकुंठाधिपते, या दोन्ही वाटा तुझ्याजवळ येण्यासाठीच आहेत। या वाटांचे सगुण आणि निर्गुण हे उंभरते आहेत। वै जीवानी शातुका तेची वेगळी वालायका म्हणून एक देशिया व्यापका सरिसा पाडू। शंभर भार वजनाच्या लगडीचा जो कस तोच कस वेगळे केलेल्या वालभर सोन्यालाही येतो। म्हणून एकदेशी जे सगुण आणि सर्वव्यापक असे जे निर्गुण या दोन्हीची योग्यता मात्र सारखीच असते। अमृताची या सागरी जे लाभी सामर्थ्याची थोरी तेची दे अमृत लहरी चुई घेतली। अरे अमृताचा सागर असतो, त्या अमृताच्या सागरामध्ये जे सामर्थ्य असत तेच सामर्थ्य त्या अमृताचा एक चूळ भरून जरी घेतली तरी सुद्धा त्या माणसाला किंवा घेणाऱ्याला तेच सामर्थ्य प्राप्त होत असत। त्यासाठी पूर्ण सागर पिण्याची गरज नसते। हे किर माझ्या चित्ती प्रतिती आथी जी निरुती परी पुसणे योगपती ते याचे लागी। अशा प्रकारची निश्चित जाणीव माझ्या मनात आलेली आहे। परंतु हे योगेश्वरा, मी जो हा प्रश्न केला आहे तो एवढ्यासाठीच की जे देवा तुम्ही नाविक अंगीकारली व्यापको ते साचची की कवतिको हे जाणावया। परंतु मी जो हा प्रश्न करतोय तो यासाठी की आपण जे विश्वव्यापक स्वरूप आता धारण केलेले होते ते खरे काय होते की नुसते सोंग होते हे मला समजण्याची इच्छा निर्माण झालेली आहे। तरी तुझ लागी कर्म तुझी दयाचे परम भक्तीशी मनोधर्म विकोणी घातला। अरे सर्व कर्मे तुझ्यासाठीच केली जातात। तुम्हीच ज्यांना सर्वश्रेष्ठ आहात आणि ज्यांनी आपला सर्व मनोभाव भक्तीच्या अंकित केलेला आहे। इत्यादी सर्वीपरी जे भक्त तुते श्रीहरी बांधुनी आजुवारी उपासिती। अशा प्रकारे सर्वपरीनी जे भक्त तुम्हाला आपल्या जिव्हाळ्याशी बांधून उपासना करीत असतात। आणि जे प्रणवा पहिलीकडे वैखरीशी जे कानडे काही सयाही सांगडे नवेची जे वस्तू। आणि जे ओंकारा पलीकडे आहे जे स्पष्ट वाणीला अलभ्य आहे म्हणजे वैखरी वाणीच्या पलीकडे आहे ज्याविषयी तोंडानं काही सांगता येत नाही आणि ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही। ते अक्षरजी अव्यक्तो निर्देश देश रहितो सोहम भावे उपासितो ज्ञानी जे। असे जे अविनाशी निर्गुण अवर्णनीय आणि स्थलकाल रहित जी वस्तू आहे जे ज्ञानी लोक आत्मैक्य भावाने उपासना करीत असतात। पयानी जी भक्ता हे रई रामाजी अनंता कौणे योग तत्वता जाणितला सांगा। अशा त्या ज्ञानयोगामध्ये आणि भक्तियोगामध्ये खरोखर योगाचे वास्तविक ज्ञान कोणाला असते ते अनंत प्रभव असणाऱ्या तुम्ही मला कृपा करून सांगा। या किरीटीची आबूला तो जगदबंधू संतोषला म्हणे हो प्रश्न भला जाणशी करू। अर्जुनाचं हे बोलणं ऐकल्यानंतर भगवंताला अतिशय संतोष निर्माण झाला आणि ते म्हणाले की अर्जुना, अरे तू प्रश्न कसा करावा हे खरोखरच तुला फार उत्तम रीतीने कळत आहे। श्री भगवान वाच मय्यावेश मन्नो इमाम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पारयुपितास्ते मे युक्त तमामतः। श्री भगवान म्हणतात जे माझ्या ठिकाणी मन लावून नेहमीच युक्त चित्त होऊन परम श्रद्धेने माझी उपासना करतात ते मला सर्वश्रेष्ठ असे योगी वाटतात।
तरीही असू गिरीचिया उपकंठी रिगालिया रवी बिंबा पाठी रश्मी जैसे किरीटी संचरती गा। देव सांगतात की पश्चिमेकडील पर्वताच्या जवळ जाऊन सूर्य आड गेला म्हणजे अदृश्य बिंबाच्या मागे अर्जुना जसे सूर्य किरण ही संचार करीत जातात म्हणजे सूर्य मावळल्यानंतर त्याचे किरण ही आपोआप त्याच्या पाठीमागे निघून जातात। का वर्षा काळी सरिता जैसी चढू लागे पांडुसुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे। अथवा अर्जुना पावसाळा आला म्हणजे जशी या नद्या फुगून वाहू लागतात तशी उपासना करीत असले म्हणजे श्रद्धेला नित्य नवा असा तजेला चढत जातो। परी ठाकिली आई सागरू जैसा मागिल ही आवा निवारू तिये गंगेचे ऐसा पडी भरू प्रेम भावा। परंतु नदी एकदा समुद्राला मिळाली म्हणजे जसा मागच्या प्रवाहाच्या लोंढ्याचा जोर कायमच असतो तसा त्या नदीच्या पुराच्या जोरासारखा प्रेम भावाचा प्रकार असतो। तैसे सर्वेंद्रिया सहितू मज माझी सुनी चित्तू जे रात्रीन दिवसन म्हणतू उपाशिती। त्याप्रमाणे सर्व इंद्रिया सकट आपल्या मनोभावांना माझ्या ठिकाणी अर्पण करून ते रात्रंदिवस माझी उपासना करीत असतात। या परी जे भक्तो आपण पै मज देतो तेची मी योगयुक्त परम मानी। अशा प्रकारचे जे भक्त आपले सर्वस्व मला समर्पण करतात त्यांनाच मी परम योगयुक्त आणि श्रेष्ठ योगी असे समजतो। हे तो अक्षरम निर्देशम अव्यक्तम परुपासते सर्वत्र गमचिंत्यम चु कुटस्थमचलम ध्रुवम संयमेंद्रिया ग्रामम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः। पण जे इंद्रियांचे संयमन करून सर्वत्र समबुद्धी ठेवून सर्व प्राणीमात्रांचे हित साधण्यासाठी किंवा हित करण्यासाठी तत्पर होऊन अनिर्वाच्य अव्यक्त सर्वव्यापी अचिंत्य अविकार्य अचल नित्य अशा निर्गुण ब्रह्माची उपासना करतात ते सुद्धा मलाच येऊन मिळतात। आणि ईरतेही पांडवा जे आरुढोनी सोहम भावा झोंबती निरवया अक्षराशी। अरे अर्जुना दुसरे जे आत्मसाक्षात्कार पावतात ते निर्गुण अविनाशी तत्वाला झोंबू पाहतात। मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे इंद्रिया किर जोगे काई होईल। अरे जे मनाची नांगी लागू पडू देत नाही जेथे बुद्धीच्या किरणाचा प्रवेश होत नाही बुद्धीचे डोळे तिथं पाहू शकत नाहीत ते इंद्रियांना कधीतरी साध्य होईल काय। परी ध्यानाही कुवाडी म्हणोनी एके ठाई नस पडे व्यक्तीशी माझी वडी कवनेही नोही। इतकेच नाही तर ध्यानालाही जे सापडत नाही म्हणून ते कोणत्याही एका ठिकाणी हाती लागत नाही किंवा ते कोणत्याही आकारामध्ये असू शकत नाही। जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे जे पावणे चिंतवणे हिमपुटे जाहले। जे सर्व ठिकाणी सर्व भावाने सर्व काळी असते पण ज्याची कल्पना करता चिंतन शक्तीही चिंताक्रांत होऊन जाते। जे होय नानो हे जे नाही नाही ऐसे म्हणून उपाय उपजतीची ना। जे होते असे म्हणता येत नाही आणि जे होत नाही असेही म्हणता येत नाही। जे आहे नाही आणि नाही नाही असे असल्यामुळे ज्याला साध्याचा कोणताही उपाय लागू पडत नाही। जे चळे नाढळे सरे ना मैळे ते आपुलीनेची बळी अंगविले जिही। जे कधी चळत नाही जे कधी ढळत नाही जे संपत नाही कि मळत सुद्धा नाही तेही ज्यांनी आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने आहारी आणलेले आहे। पै वैराग्य महापावके जाळुनी विषयांची कटके
अधपली तवके इंद्रिय धरली। ज्यांनी वैराग्याच्या प्रखोर आगीमध्ये विषयांच्या समूहांना दग्ध करून टाकले नाही, जाळून टाकले नाही, इंद्रिये तावलेल्या स्थितीमध्ये मोठ्या धैर्याने नियंत्रित केलेले आहेत। मग संयमाची धाटी सुनी मुरडली उफराटी, इंद्रिये कोंडिली कपाटी हृदयाची। मग इंद्रिय संयमाच्या जोरावर ज्या इंद्रियांना उलटी फिरवून ज्याने हृदयाच्या गुहेमध्ये कोंडून टाकलेला आहे। अपानाची या कवाडा लावणी आसन मुद्रा सुहाडा, मूळबंधाचा हुडा पन्नाशीला। अपान द्वार घट्ट लावून आणि नीट आसन मुद्रा साधून ज्यांनी मूळबंधाचा बुरुज बांधून टाकलेला आहे। आशेची लाग तोडली अधैर्याचे कडे झाडली, निद्रेचे शोधली काळवखे। ज्यांनी आशेचं धरबंध तोडून टाकलेलं आहे, भ्याडपणाचे खडक ज्यांनी फोडून टाकलेले आहेत आणि अज्ञान निद्रेचा काळोख ज्यांनी निवडून साप नाहीसा करून टाकलेला आहे। वज्राग्नीची या ज्वाळी करुणी सप्तधातूंची होळी, व्याधीच्या शिसाळी पुजिली यंत्री। मग वज्रास्त्राच्या म्हणजे मूळबंधाच्या अग्निज्वाळांनी शरीरांतर्गत सात धातूंची होळी करून ज्यांनी रोगांच्या मस्तकी षटचक्रांच्या तोफाचा धडाका उडवून टाकलेला आहे। मग कुंडलिनीचा टेंभा आधारी केला उभा, तया चोजवली प्रभा निमथावरी। मग स्फुरण पावलेल्या कुंडलिनीची तेजस्वी दिवटी आधार चक्रावर उभी करून ज्यांनी तिच्या प्रकाशामध्ये मस्तकापर्यंत सर्व शरीर प्रदेश दैदिप्यमान करून टाकलेला आहे। नवद्वारांची या चौचौकी बानुनी संयतीची आडवंकी, उघडली खिडकी ककारांतीची। मग शरीरामध्ये असणाऱ्या नवद्वारांना निग्रहाची खीळ घालून फक्त सुषुप्ना नाडीची दिंडीच काय ती ज्यांनी उघडी राखलेली आहे। शरीरामधील सर्व द्वार बंद करून जे सुषुप्ना नाडीचं जे एक द्वार आहे तेवढंच फक्त त्यांनी उघडं ठेवलेलं आहे। प्राणशक्तीचा मुंडे प्रहारुणी संकल्प मेंढे, मनोमहिषाचे मुंडे दिसली वळी। मग प्राणवायू शक्तिरूपी चामुंडे करता संकल्परूपी मेंढे कापून मनोरूपी महिषासुराच्या मुंडेला ज्यांनी बळी दिला आहे। चंद्र सूर्या बुझावणी करुणी अनाथाची सुडावणी, सत्रावीचे पाणी जिंतले वेगी। चंद्रसूर्य म्हणजे इडा नाडी आणि पिंगला नाडी या नाड्यांचे एकीकरण करून नाद घोषाच्या धोरणाने सतराव्या पूर्णामृत कलेचे पाणी ज्यांनी चाखलेले आहे किंवा जिंकलेले आहे। मग मध्यमा मध्य विवरी तेनी कुरवी दादरी, ठाकिले चवरी ब्रह्मरंध्र। मग मध्यमाच्या म्हणजे सुषुम्ना नाडीच्या विवर रूपी कोरीव जिन्याने ज्याने अखेरचे ब्रह्मरंध्र हे जे शेवटचं टोक आहे ते गाठलेलं आहे। वरी मकारात सोपानू ते सांडुनिया गुहनू, काखे सुनिया गगनू भरले ब्रह्मी। इतकेच नाही तर मकारातील म्हणजे सुषुप्नेच्या विवरामधील जिनात चढून जाऊन मध आकाशाला काखेस मारून जे ब्रह्मामध्ये विलीन झालेले आहेत। ऐशजी समबुद्धी गिळावया सोहम सिद्धी, अंगविताती निरवधी योग दुर्गे। अशा प्रकारे समबुद्धी साधून ज्यांनी ब्रह्म साक्षात्कार ताबडतोब होण्यासाठी योगाचा खडतर मार्ग अवलंबलेला असतो। आपुलिया साटू वाटी शून्य घेती उठाउठी, तेही मातेची किरीटी पावती गा। आणि ज्यांनी आपल्या जीवभावाच्या मोबदल्यात निर्गुण निराकार शून्य स्वरूप ब्रह्म ताबडतोब आपल्या पदरी पाडून घेतलेले आहे ते सुद्धा हे अर्जुना मलाच येऊन मिळालेले असतात। वाचुनी योगाचे बळी अधिक काही मिळी, ऐसे नाही आगळे कष्टची तया। अरे याच्याशिवाय योगबळानं
इतर काही अधिक मिळतं असं नाही, त्यांना जर अधिक काय मिळत असेल तर अधिक फक्त कष्ट मिळत असतात। लेशो अधिक सरसेशाम अव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर दुःखम देहवद्वीर वाप्यते। अव्यक्त ब्रह्माच्या उपासनेत ज्यांचे मन घडून गेलेले आहे त्यांना कष्ट अधिक पडतात, कारण देहवान मानवी प्राण्यांना अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती मोठ्या कष्टाने होत असते। जिही सकळ भूतांची आहिती निरालंबी अव्यक्ती पसरली आसक्ती भक्ती विनू। सर्व भूतांचे कल्याण साधणारे जी निराधार आणि अव्यक्त तत्व ते भक्तीशिवाय साध्य करण्याचे हौस ज्यांनी धरलेले असते, तया महेंद्रादीपदी करीताती वाटवधे आणि रुद्धी सिद्धींची द्वंद्वी पडोनी ठाती। अशा लोकांवर महेंद्राची पदे वाटेत हल्ले चढवतात आणि रुद्धी सिद्धींची सुद्धा विघ्नी आडवी येत असतात। म्हणजे अशा लोकांना रुद्धी सिद्धी प्राप्त होतात आणि त्यामध्ये ते लोक भुलून जात असतात। काम क्रोधांची विलगू उठावती अनेग आणि शून्येशी अंग झुंजवावे की। काम क्रोधांचे आवेग अधिक वाढत असतात आणि या सर्वाबरोबरच त्यांना शून्य ब्रह्माच्या जोरावर झुंज करायची असते। तहानी तहानची पियावी भुकेलिया भूकची खावी अहो रात्र वावी मवा वावारा। तहानेने तहान आणि भुकेने भूक मारावी आणि अहोरात्र हाताने वारा ढवळीत पसावी। उनी दिहाची पहुणने निरोधाची विल्लावणे झाडाशी साजणे चाळावे गा। दिवसा उन्हामध्ये निजावे आणि इंद्रिय निग्रहाचे सुख भोगावे आणि झाडाबरोबर सख्य जोडावे। शीत वेढावे उष्ण पांघुरावे वृष्टीची आसावी घरातू। थंड आणि उष्ण हीच वस्त्र पांघरुणे करावीत आणि पावसाच्या झडीतच रहिवास करावा। किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशू नीचनवा भाता रेविन करावा तो हा योगू। परंतु अर्जुना जर तुला थोडक्यात सांगायचं झालं तर नवरा नसताना सती म्हणून अग्निप्रवेश करावा अशा प्रकारचा हा योग आहे। येथ स्वामीची काजू ना बापिकी व्याजू परिमरणेशी झुंजू नीचनवी। अरे या योग मार्गामध्ये काही स्वामी कार्य साधायचे नसते किंवा कोणताही कुळाचार धर्म पाळण्याचे निमित्त नसते, पण मरणाशी मात्र अखंड नवी झुंज सातत्यानं झुंजत राहावे लागते। ऐसे मृत्यू हुनी तिघू का घोटे कडत विखू डोंगर गिळता मुखू न पाहते काही। अशा प्रकारचे मरणाहूनही तीव्र आणि तिखट असणारे कडणारे विष का म्हणून बरे प्यावे, डोंगर गिळण्याचा अट्टहास केला तर तोंड फाटून जाणार त्या प्रकारचाच हा अट्टहास आहे। म्हणून योगाची या वाटा जे निघाली गा सुभटा तया दुःखाताची सील वाटा भागाला। म्हणून या योगाच्या वाटेने जे जातात त्यांच्या नशिबाला दुःखाचा अगदी शेलका भाग आलेला असतो। पाही पालो वाचे चने जे बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणू। ज्याचे दात पडून तोंडाचे बोळके झालेले आहे अशा लोकाला जर लोखंडाचे चणे खाण्यास जर भाग पडले तर त्याचे पोट भरेल की प्राण जातील हे तूच सांग। म्हणून समुद्र बाही तरणी आथी केही का गगना माझी पायी खोली जतू असे। तू सांग केवळ हातापायाच्या जोरावर समुद्र तरून जाणे शक्य आहे काय, आकाशामध्ये कधी चालता येईल काय। वळखली या रणाची थाटी अंगीन लगता काठी सूर्याची पावटी का होईगा। रणामध्ये उडी घातल्यानंतर अंगावर काठीचा फटका न घेता सूर्य लोकाच्या पायरीवर कधीतरी चढता येईल का। या लागी पांगुळा हेवा नव्हे वायुशी पांडवा
देवी देहवंता जीवा व्यक्ती गती। म्हणून अर्जुना, पांगड्याने वाऱ्याबरोबर चढाओढ करणे जसे योग्य नाही, त्याच प्रकारे या निर्गुण उपासनेमध्ये शरीरधारी जीवांनी निर्गुणाची उपासना करण्याचा अट्टहास धरू नये। ऐसाही जरी दिवसा बांधुनी आकाशा झोंबती तरी क्लेशा पात्र होती। पण इतके धैर्याने साहस करून जर शून्याला झोंबण्यास जे सिद्ध होतात त्यांना अत्यंत क्लेश सहन करावे लागतात। म्हणून ईरती पार्था नेनतीचे हे व्यथा जे का भक्तिपंथा ओटंगले। म्हणून ज्या दुसऱ्या योग्यांनी भक्तिमार्गाचा अवलंब केला, अर्जुना ते हे दुःख कधीही अनुभवू शकत नाहीत, त्यांना अशा प्रकारचं दुःख अनुभवायला येत नाही। हे तू सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्य मत्परः अनन्येनैव योगेने माम जायन्तो उपासते। अरे अर्जुना, जे भक्त मत्परायण होऊन व आपली सर्व कर्मे मला अर्पण करून अनन्य भावाने माझे ध्यान आणि भजन करतात। कर्मेंद्रिय सुखी करिती कर्मे असेखे जे का वर्ण विषेके भागा आली। आपल्या वाट्याला जी कर्मे आलेली असतील ती सर्व कर्मे कर्मेंद्रिय सुखाने करीत राहूत। विधिती पाळितो निषेधाती गाळितो मज देवनी जाळितो कर्मफळी। विधीनुसार कर्म करतात आणि जी कर्म करू नयेत म्हणजे जी निषिद्ध कर्म आहेत ते टाळतात आणि सर्व कर्मे मला अर्पण करून त्याचे बंधकत्व म्हणजे त्या कर्माचं बंधकत्व पूर्णपणे जाळून टाकतात। या परी पाही अर्जुना माझे ठाई संन्यासुनी नाही करिती कर्मे। अशा प्रकारे अर्जुना सर्व कर्मे माझ्या ठिकाणी आटपून त्यांचा नाश करण्यात येत असतो, मला समर्पण करून सर्व कर्मच नाही केले जातात। आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भावू तया मी वाचुनी धावू आनोती नाही। त्याचप्रमाणे इतर ज्या काही देहाच्या वाचेच्या मनाच्या प्रवृत्ती आहेत, ज्या काही भावना आहेत, त्या सर्वही माझ्याशिवाय दुसऱ्या कुठेही धाव घेत नाहीत। ऐसे जे मत्परू उपासिती निरंतर ध्यान मिशे घरू माझे झाली। अशा प्रकारे जे माझी अखंडपणे उपासना करतात, ध्यानाच्या निमित्ताने जे माझे निरंतरचे निवास मंदिरच झालेले आहेत, म्हणजे माझ्याच ठिकाणी जे सदोदित राहिलेले आहेत। जयाची आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी तेजिली कुळी। ज्यांनी आपल्या प्रेमळ गुणाने केवळ माझ्या ठाईच व्यवहार केला आणि विषय भोग आणि मोक्षपद ही दुर्बळ दरिद्री कुळी सोडून दिलेली आहेत। ऐसे अनन्य योगी विकले जीवे मन्ये अंगे तयाचे काय एक सांगे जे सर्व मी करी। अशा एकनिष्ठ भक्तियोगाने ज्यांनी आपली सर्व जीवभाव अंतकरण शरीर सर्व काही एकट्या माझ्या स्वाधीन केले आहेत, त्यांचे मी किती म्हणून वर्णन करून सांगू, कारण त्यांचे सर्वच मनोगत मला पूर्ण करावे लागतात। श्री कृष्णार्पणमस्तु कुंडलिकावरे हरिठ श्री ज्ञानदेव तुकार महाराजकी मौली ज्ञानेश्वर महाराजकी जय संत तुकार महाराज।